हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू यूट्यूब चैनल काकीज रेसिपी एंड एंटरटेनमेंट। आज मैं तुम्हाला दाखवणार आहे माझी डेली रूटीन, त्याच्यामध्ये मी ब्रेकफास्ट आणि लंच शेअर करणार आहे। तर अशा प्रकारे माझा डेली रूटीन स्टार्ट होतो। आमच्या घरी सगळेच गरम पाणी पितात आणि गरम पाणी पिल्यानंतर मग सुरुवात होते घरच्या कामांची। तर आता सगळ्यात पहिला महत्त्वाचं काम असतं म्हणजे दूध तापवणे, ते फ्रेश असू दे किंवा फ्रीजमधलं असू दे। तर सगळ्यात पहिला आपल्याला दूध तापवून घेतो आणि त्यानंतर मग होते चहाची सुरुवात। आणि चहा म्हणजे ब्रेकफास्ट करतानाच आम्ही चहा घेतो, असं नाही आहे की अगोदर चहा पिऊन घेतो मग अर्धा एक दोन तासानंतर ब्रेकफास्ट, तसं काही नाही। चहा जितका कमी प्याल तितकंच बरं आहे। कधी कधी म्हणून आम्ही काय करतो की ग्रीन टीवरती पण आम्ही स्विच करतो। तर अशा प्रकारे बघा, मी चहा बनवताना चहा पावडर, मग साखर, मग थोडंसं गवती चहा, अद्रक असं ॲड करून आमचा चहा असतो। आणि एकदा चहा झाला की मग लागतो मग ब्रेकफास्टच्या तयारीला। ते आज मी बनवणार आहे कांदा पोहे आणि त्यासाठी मी घेतले आनियन चिरून, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता आणि लिंबू, ह्या सगळ्या गोष्टी लागतात। आणि हां, त्याच्यासोबत थोडेसे पोटॅटोज आणि ग्राउंडनट, ते ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला पोह्यांसाठी लागतात। आणि मग काय, इथे पातेलं, त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि जे शेंगदाणे आहेत आणि पोटॅटोज मी कापून ठेवलेले बारीक बारीक, ते मी फ्राय करून घेते। आणि मग त्याच पातेल्यामध्ये थोडेसे मस्टर्ड सीड्स टाकले। एकदा ते मस्टर्ड सीड चांगले हे झाले, फ्राय झाले की मग कढीपत्ता, मिरची पण चांगली भाजून घेते। मिरची मुद्दामूनच मोठी कट करतो, सो दॅट घरात लहान मुलं आहेत ना, म्हणजे ते खाताना जरी असं त्यांना वाटलं तर ते काढू शकतात। आणि मग कांदा ॲड करा, त्याच्यामध्ये थोडंसं हलकंसं मीठ टाकते म्हणजे ते पटकन भाजून होतात व्यवस्थित। हे बघा, इथे मी कांदा, मिरची, कढीपत्ता आणि मस्टर्ड सीड्स आणि हे बघा मीठ ॲड केलं आणि असं मग परतून घ्यायचं। सिम्पल पोहे असतात, मला जास्त ऑइली पोहे पण आवडत नाही। आणि खूप जण त्याच्यामध्ये भरपूर काय काय ॲड करतात। आणि हे बघा, हे पोहे मी घेतले ना, त्याला मी धुवून घेतलं पाणी नितळून वगैरे व्यवस्थित, आणि मग हळद टाकून ते पोहे ॲड केले आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यानंतर हे जे मी भाजून घेतलेलं, फ्राय केलेलं जे ग्राउंडनट्स होते, पोटॅटोज होते, ते वर त्याच्यावरती ॲड केले आणि व्यवस्थित छानपैकी मिक्स करा। आणि एंडिंगला, लास्टला तुम्हाला एक ते लेमन स्क्वीज करून घ्या आणि मग कोथिंबीर छानपैकी ॲड करा। आणि हां, आता आपल्याला 5 मिनटं झाकून ठेवायचे, म्हणजे ते मऊ पण होतात आणि एकदम फ्रेश आणि छान वाटतात खायला। आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला गरम गरम जेव्हा खावेसे वाटले की तेव्हा झाकण ओपन करायचं, मस्तपैकी गरम गरम पोहे एन्जॉय करायचे। हे बघा, आमचा ब्रेकफास्ट अशा प्रकारे असतो। तुम्हाला बिलकुल ऑइली पोहे खायचे नसतील तर असंच ट्राय करा। आणि मग होते लंचची सुरुवात। आणि हा जो व्लॉग आहे मी संडेला शूट केलेला ना, तर संडेला नॉनव्हेज लागतंच। आम्ही फिश घेतो किंवा मग आम्ही हे चिकन किंवा मटन, सो हे असे आमच्या घरीच फ्रेश फिश येतात सकाळचे आणि वारालाच येतात। हे असे माझ्या सासूबाईंनी ओली कर्दी, बोंबील आणि हां रावस पण आम्ही घेतले। तर हे बघा, ओली कर्दी साफ करायला खूप टाईम लागतं बट खूप छान चवीला लागते। आणि हे बघा रावस, रावस पण घ्या, फ्राय केल्यानंतर खूप मस्तच लागतात। रावस फ्राय करण्यासाठी मी इथे काय घेतलेलं, हिरवं वाटण, आलं, लसूण आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर असं आम्ही वाटण बनवून ठेवतो। ते आम्ही फ्राय करताना किंवा असं मॅरिनेट करताना यूज करतो। हळद टाकली, त्याच्यानंतर मीठ आणि लाल तिखट, तुम्ही तुमच्या घरचं कोणतेही लाल तिखट ॲड करू शकता। आणि हां, मी ते कोकमचा रस पण टाकलेला आहे, कोणी लिंबू पण स्क्विज करून घेतात किंवा चिंचेचा रस, जे पाहिजे तुम्ही घेऊ शकता। आणि हे असं छानपैकी मॅरिनेट करून अर्धा तास ठेवायचं आणि रवा तांदळाचं पीठ लावून फ्राय करायचं। हे बघा, अशी कुरकुरीत मस्तपैकी रावस फ्राय करा। आणि हो, जे ओली कर्दी घेतलेली ना, त्याचं आता मी बनवणार आहे सुकं। सुकं म्हणजे थोडंसं ओलसरच, एकदम पण ड्राय नाही। मग त्या तेलामध्ये तेल एकदा तापलं की मग कांदा ॲड केला। आणि हां, मला खूप सवय आहे जेव्हा मी कांदा टाकते तेव्हाच मी थोडंसं मीठ टाकून घेते। मग बारीक चिरलेला टमॅटोज आणि ते हिरवं वाटण होतं ना, ते पण मी याच्यात ॲड केलं। थोडीशी हळद, लाल तिखट, आमचा घरगुती लाल तिखट मी ॲड करते शक्यतो। आणि मच्छी फ्राय करताना काश्मीरी मिरची असते ना, ते ॲड करते जेणेकरून कलर पण छान येतो। हे बघा, हे घरगुती आमचा घाटी मसाला आहे, प्रत्येक कालवणात प्रत्येक मच्छीचं काय वाढ असेल तर आम्ही हेच ॲड करतो।
आणि मी हां कोकम थोडेसे 2-3 टाकले आणि आता हा मसाला चांगला भाजून झाला ना झाकून ठेवायचा 5-10 मिनिटं आणि मग भाजून झाल्यानंतर चेक करायचं आणि मग आपल्याला ही करदी जी साफ केलेली ना ही साफ करायला भरपूर वेळ लागतं पण इतकी चवीला असते ना तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर किंवा तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं काय रस्सा वगैरे बनवायची गरजच नाही खूपच चवीला लागते तर तुम्ही सुकी ही अशी करदी बघा घ्या मी ॲक्च्युली मच्छी वगैरे साफ करत नाही सगळं आत्याच रेडी करते आणि हे माझं संडेचा मस्तपैकी लंचचा ताट तुम्ही बघू शकता इथे बोंबिलचा रस्सा पण आहे पण तो मी दाखवायला विसरली तुम्हाला आणि जर तुम्हाला माझा डेली रुटीनचा ब्रेकफास्ट आणि लंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका काकीज रेसिपीला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.